विदर्भातल्या लोकसभेच्या रणसंग्रामाला आता वेग आलाय. प्रचारासाठी बाहेर पडणारे नेते तसंच कार्यकर्त्यांना वाढत्या तापमानाचाही सामना करावा लागतोय. त्यामुळे आता लोकसभा निवडणुका हिवाळ्यात घ्या अशी मागणी नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांनी केली आहे. विदर्भातल्या 10 लोकसभा मतदारसंघात 10 एप्रिलला मतदान होत आहे. मतदानाचा दिवस जवळ येत असताना आता प्रचारानं गती पकडली आहे. रोड शो आणि बैठकांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार करतायत. नागपुरात सुरू असलेल्या या प्रचार फेरीत वाढत्या तापमानाचाही सामना करावा लागतोय. तापमान वाढत असलं तरी कार्यकर्त्यांचा उत्साह किंचितही कमी झाला नसल्याचा दावा भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी केलाय. त्रास होऊन राहिला, पण एवढ्या उन्हात लोक घराच्या बाहेर निघून नाचून आले, याचा कारण उत्साह खूप मोठा आहे. लोकांचा परिवर्तन पाहिजे आणि तीच भावना ते व्यक्त करतात. गेल्या वर्षी 47.9° विक्रमी तापमानाची नोंद करणाऱ्या नागपुरात मार्च अखेरीस 40° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. वाढत्या तापमानामुळे प्रचाराच्या कार्यक्रमात बदल करतानाच यापासून बचावाचे उपाय करत असल्याचं काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांनी सांगितलंय. उन्हाळ्यात प्रचारादरम्यान होणारा त्रास पाहता यापुढे निवडणुका या हिवाळ्यात घ्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली. निवडणूक आयोगाला विनंती करू की बाबा तुम्ही थंड प्रदेश ठेवा, म्हणजे हिवाळ्यामध्ये का नाही निवडणुका घेत. आणि मला असं वाटतं की सगळे राजकीय पक्ष त्याचं समर्थन करतील. फार तुम्ही एवढ्या उन्हीमध्ये एखाद्या वेळा, म्हणजे लोक अजून उत्साह वाढेल ना, त्यांचा जोशही वाढेल. सकाळी थंडीच्या वेळेला जर पदयात्रा काढली तर लोकांची म्हणजे आरोग्य चांगलं होऊन जाईल. येत्या 10 दिवसात प्रचाराचा धडाका वाढत असतानाच सर्वच उमेदवारांना पाऱ्याचा ताप होणार यात कुठलीही शंका नाही. त्यामुळे हिवाळ्यात निवडणुका घेण्याची राजकीय पक्षांची मागणी अशक्य असली तरीही ती अपेक्षा स्वाभाविक असल्याचं मत कार्यकर्ते व्यक्त करतायत. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.